नमस्कार, स्वागत है आपले आपल्या आवाज मध्ये। ज्या दिनविशेष कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, तो आपला सर्वांचा अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे बोलबिंदास होदे चर्चा। या कार्यक्रमामध्ये या आधी जुन्नर तालुक्यातील अनेक राजकीय पुढारी यामध्ये आपण पाहिलेले आहेत, आम्ही बेधडकपणे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। आज आपल्या आवाजच्या या स्टुडिओमध्ये आमच्या सोबत पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि मागच्या विधानसभेमध्ये ज्यांचा काँग्रेस पक्षाच्या कडून उमेदवारी मिळाल्यानंतर पराभव झाला ते गणपतराव फुलोडे माझ्या सोबत आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। तर गणपतरावजी, आपलं स्वागत आहे आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये। धन्यवाद। या चर्चेत माझ्यासोबत सहभागी आहेत आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाले साहेब। नमस्कार। सर्वप्रथम सर, मला आपल्याला विचारायचं आहे की नुकतीच आता एक वर्षभर झाले जी आपली विधानसभा या ठिकाणी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आणि आपला पराभव झाला, याच्यामध्ये आपल्याला डिपॉझिटही आपलं गमावं लागलं, नेमकं ह्या पर्वाचं पण कारण काय सांगाल? जसं की आर्थिक तयारी केली नव्हती, लोकांमध्ये संपर्क ठेवला नव्हता, गेली 10-12 वर्ष अतिशय नैराश्यातून मी जात होतो। कारण आघाडीच्या सरकारमुळे इथली जी संधी होती ती फक्त राष्ट्रवादीला मिळत होती आणि आपण किती प्रयत्न केला तर आपल्याला या पुन्हा तिकीट मिळणार नाही, आणि म्हणून फ्रस्ट्रेशन आलेलं होतं। तेव्हा लोकसंपर्क ठेवला होता, आपलं नुसतं काम करत होतो, काही सामाजिक कामं, काही शैक्षणिक कामं, परंतु इलेक्शन लढवावं लागेल, त्या दृष्टीने प्लॅनिंग करावं लागलं, असं काही न केल्यामुळं इलेक्शन उभं राहिलो। लोकांचं टार्गेट वेगळंच होतं, मुळात काँग्रेसच्या विरोधात वातावरण तर होतंच आणि जुन्नर तालुक्यातलं लोकांचं टार्गेट वेगळं होतं, कोणातरी पराभूत करायचं, निवडून कोण येईल, आर्थिक ताकदीनं कोण मजबूत असेल, अशा माणसाच्या बरोबर लोकं निघून गेली आणि मग ती मताचं विभाजन होतं होता। आमच्यातली जी माणसं ती बरोबर आली नाही आणि मग डिपॉइट गेले। डिपॉइट काय, माझं एकट्याचं गेलं नाही, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या 148 उमेदवारांची डिपॉझिट गेली आणि त्यात काही वाटायचं काही कारण नाही। बंडखोरी केली त्या काळात सुद्धा मी 30,000 मतं मिळवली होती की पक्षाचं तिकीट नव्हतं, आर्थिक सहाय्य नव्हतं, तरी लोकांनी प्रेम केलं होतं। पक्षाचीच परिस्थिती अतिशय अडचणीची होती आणि अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये कोणीही असतं तरी तो पराभूत झालाच असतं, 2-5,000 मतं वाढली असती, एवढंच झालं असतं। आणि दुर्दैवाने गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीची आणि आमची आघाडी असताना राष्ट्रवादीच्या माणसाला व्यक्तिदशातनं त्याला पराभूत करायचं हेच धोरण ठेवणाऱ्या काही आमच्या सहकाऱ्यांनी, आज ते हयात नाहीत बिचारे, त्यांनी आपलं मग त्याला पाडायचं म्हणून शिवसेनेला मदत करण्याची जी प्रवृत्ती सुरू केली आणि कार्यकर्त्यांना त्याचा असा परिणाम झाला की माणसं तिकडंच घेत जात राहिली आणि पक्ष मात्र उघडा पडला। 1995 पण आपण उमेदवारी म्हणजे बंडखोरी केली तेव्हा आपला पराभव झाला, 2004 आपण बंडखोरी केली आपला पराभव झाला, मग ह्या वेळेला काँग्रेस पक्षाने आपल्याला ऐनवेळी 12 फोन करून उमेदवारी दिली, निश्चित आपल्याला वाटत होतं की आपण आमदार होऊ कदाचित, असं काय मनात असं प्रत्येकाला वाटतं। प्रश्न असा आहे की मग आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो, आयुष्यात कधीच उमेदवारी मिळाली नाही, ती पदरात पडल्यानंतर माणूस म्हणेल का दुसरा तू घ्या आणि तू प्रयत्न कर तुला मोठं करू, आणि शक्यच नव्हतं, कोणालाही मदत केली असतं ते शक्य नव्हतं। आजची परिस्थिती तशी नव्हती, मला एकट्याला कशाला, तुम्ही महाराष्ट्रातले अनेक नेते जे जे 2-3 वेळा आमदार झाले, मंत्री झाले, त्यांना सुद्धा 10,000 पुढे मत व्यवस्था आहे, ते आपण स्वीकारली पाहिजे। कोणाला मोठं करण्यास आपल्याला वाटत नाही म्हणजे, पण हे तुम्ही सांगताय, पण तुमचंच एक मोठंपण असं होतं की 1990 जी निवडणूक झाली यात आपण बंडखोरी केली होती, पण पवार साहेबांच्या सांगण्याने आपण माघार घेतली आणि वल्लभ शेठ आमदार झाले त्यावेळेला, त्यात आपला सीएमचा वाटा होता 100%। आणि त्याचं सुद्धा त्यांनी आपण जे काम केलं, जे मदत केलं, त्याचं देणं शरद पवारांनी दिलं मला। त्यांनी ज्या जाहीरपणाने सांगितलं की गणपतराव फक्त मला स्टेजवर दिसत, बाकीचं कुणी दिसत नाही, ज्यांनी अनेक वर्ष सत्तेमध्ये सहभाग घेतलाय आणि त्याला न्याय मिळाला, त्यांनी न्याय दिला। 1995 मग तुम्ही 1996 मला त्यांनी उपाध्यक्ष केलं, ते शरद पवारांची कृपा होती, सांगायला काय नाही। कोणाला मोठं करू नये असं तर भाग नाही, आघाडीचं सरकार आहे, आमच्या वाट्याला किती, एका जिल्ह्यात किती मंत्री करायचे, तर शेवटी जाता जाता साहेब असं म्हणाले गणपतराव बाकी जाऊ द्या, तर तुम्ही जे सहकार्य केले ते माझं कायम स्मरणात राहील, असं मला बरं वाटलं, आनंद। हे काही गोष्टी घडत नाहीत, पण साहेब बोलून गेले त्याचा खूप आनंद मला झाला। फुलोडे साहेब, आपण सर्वसामान्य कार्यकर्ते आहात, तळागाळातून आलेले आहात, आपण बंडखोरी केली, यावेळेला विधानसभेची उमेदवारी मिळाली, आपल्याला 5,000 मतंही मिळाली नाहीत, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाले की कोणाला तरी पाडायचं होतं म्हणून हे मतदान कमी झालं असेल, तुमच्या गावात सुद्धा तुम्हाला 300 सुद्धा मतदान झालं नाही, काय सांगाल आपण? नाही, गावात म्हणजे 300 नाही 500 मतदान झालं, तो भाग वेगळा आहे, नाही लोकांनी दिलंच नाही ना, जवळच्या मित्रांनी दिलं नाही, नातेवाईकांनी दिलं नाही मतदान, लोकांचं ठरलं। तुमच्या गावात सुद्धा मतदान तुम्हाला कमी का झालं इतर उमेदवारांपेक्षा? माझ्या गावात सगळीकडेच हा ट्रेंड जो होता सगळीकडे होता, लोकांचं एकदा ठरलं होतं की विशिष्ट लोकांना पराभूत करायचं आहे आणि मग ती मतं जर गणपतरावकडे गेली
तो माणूस पुढे निवडून येईल अशा प्रकारचा त्यांचा भ्रम झाला. या कार्यक्रमाचं नाव आहे बोलबिंदास. तुम्ही तुमच्या मनातलं जे आहे ते स्पष्टपणे सांगा. या विधानसभेला तुम्हाला अवघी 5,000 मतं पडलीत. जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची एवढी मोठी ताकद असतानाही मतदान कमी का झालं, याला कोण जबाबदार आहे? तालुक्याची ताकद, जुन्नर तालुक्यात याची पक्षाची ताकद ही आता राहिलेली नाही. इंदिरा गांधींच्या विचारावर श्रद्धा ठेवणारा जो समाज किंवा जी तळागाळातली माणसं होती, तीन वर्षानुवर्ष पंजाबला मतदान करत गेली. अनेक वर्ष पंजाब पुसला गेला होता, पंजाब दिसतच नव्हता, पंजाब माहीत नव्हतं. त्यात अल्पसंख्याक असेल, आदिवासी मोठं होतं. मला वाटतं 60,000 मतदान दोन्ही समाजाचं आहे. परंतु दुर्दैवानं ती मतं काँग्रेसकडे वळली नाही, याचं कारण आहे अनेक आमच्यातलेच मित्र होते. आमच्यातले म्हणजे कोण? अनेक आहेत, आता नावं घ्यायची नाही. अनेक अनेक म्हणजे आहेत, शेरकर फॅमिली आहेत. हे कधी प्रामाणिकपणानं पक्षावर राहिले नाही. आणि मग ती वेड्यासारखी आपली संधी साधून जिकडे जात आहे तिकडे ते जात राहिली. ज्यावेळेस अनेक वेळा वल्लभ बेनकेंना पाडायचं आघाडीचा उमेदवार असताना, शेरकर फॅमिलीनं अनेक वेळा ती मतं शिवसेनेकडे डायव्हर्ट केली. सगळ्यांना जग जाहीर आहे. जुन्नर तालुक्यात आपल्या काँग्रेसमध्ये नेते जास्त आहेत आणि कार्यकर्ते कमी आहेत असं नाही वाटत? नेतेही राहिले नाहीत. आता नेते राहिले नाही. बरीच माणसं आमची राष्ट्रवादीत निघून गेली, काही राजकारणापासून दूर गेली. नेते राहिलेच नाही. आहे ते नेते कोण? शेरकर फॅमिलीतली जी डायरेक्टर बोर्ड आहे, ते काही आपलं काँग्रेसचे नेते विते नाही आहे. काँग्रेसचा त्यांच्यावर फक्त शिक्का आहे. याआधी आपण म्हणालात की शरद पवार साहेबांचे आपले कसे संबंध आहेत, त्यांनी आपल्याला कशाप्रकारे उपाध्यक्षपद दिलं, कशाप्रकारे त्यांच्या आपले वारंवार चर्चा होत राहिली सगळ्या विषयावर राजकीय, तर मग असं वाटत नाही आपल्याला की काँग्रेस पक्षात राहून आता आपलं काही प्रगती होण्यापेक्षा आपण राष्ट्रवादीत जावं किंवा असा काही भविष्यात आपला विचार आहे का? नाही, तसा विचार लगेच करण्याजोगा नाही आहे. आणि करायचं म्हटलं तर आपण त्याला काही काळ थांबावं लागेल. काँग्रेसमध्ये तर आत्ता काही भविष्य नाही, कारण आत्ता इतका सपाटून मार खाल्ला दोन्ही पक्षांनी, सत्ता त्यांना हातची गमावं लागेल. तेव्हा मला 100% खात्री की पुढच्या इलेक्शन या सगळ्या आघाडीतच होणार. सोनिया गांधी आणि शरद पवार निर्णय घेणार आणि सगळ्या निवडणुका या आघाडीनं होणार. तेव्हा इथं जर राजकारणामध्ये तुम्हाला काही मिळवायचं असेल तर आमदारकी तिकीट काँग्रेसला मिळणार नाही, खासदारकीचं मिळणार नाही. तर इथे इथे फ्युचर नाहीच आहे. काँग्रेसमध्ये फ्युचर अजिबात नाही. पण फ्युचर नाही म्हटल्यानंतर मग माणूस थोडं दुरावतो. मग चला कशाला काय करायचं? जर फ्युचर तुम्हाला अचीव करायचं असेल तर तुम्हाला कुठंतरी चांगल्या विचारावरून गेलं पाहिजे. जर चूक सुधारायची असेल नाही तर मग आपलं घरी बसलेलं बरं. आपण म्हणालात की जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेसला खूप काही पोटेन्शियल नाही. मग असं असताना आपण जवळपास 12-15 वर्ष काँग्रेसचं निस्वार्थपणे काम केलेलं आहे. मग असं वाटलं नाही की काही निर्णय आपला चुकतोय? नाही, कसं आहे, निर्णय चुकतो म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच काही सगळं काही मिळत नाही. माणूस प्रयत्न करतो, सगळेच काही आमदार होत नाही, सगळेच काही मंत्री होत नाही, सगळेच काही मुख्यमंत्री होत नाही, काय काय सगळेच पंतप्रधान होत नाही. हे वाटत होतं. परंतु पवार साहेबांकडे सुद्धा शरद वल्लभ बेंडकेसारखा एक चांगला सहकारी होता. आणि पवार साहेबांचं एक असं की एखाद्या सहकार्यावर त्यांनी प्रेम केलं, त्याच्यावर विश्वास टाकला की ते दुसऱ्याला जवळ करत. मी वल्लभशेठच्या आमदारकीच्या काळात जरी त्यांच्याकडे गेलो असतो तर दुय्यमच स्थान मला मिळालं असतं. म्हणून कशाला उगीच पती जा. आणि आपला त्याच्यामध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे जर घडला नसेल तर हात दाखवून अवलक्षण कशाला करा आपण. आणि विलासराव सारखा एक कर्तबगार एकदम घराचा नेता पाठीशी असल्यामुळं नाही इच्छा झाली. सर मला सांगा की आपला राजकीय प्रवास कसा सुरू झाला, काय सांगाल आपण आपल्या राजकीय प्रवासाबद्दल? राजकारणाबद्दल प्रचंड आकर्षण पाहिलं. म्हणजे बालवयातच ते कसं संस्कार घडतात. माझे चुलते गावचे सरपंच होते, मुख्य कारभारी कांदळे गावचे. आणि म्हणून मला इतकं प्रचंड आकर्षण होतं की आपलं भविष्यामध्ये जे करिअर करायचं ते राजकारणामध्ये करायचं. चौथीला असताना मास्तरांनी विचारलं प्रत्येक मुलाच्या कोण काय होणार. एक म्हटला मी पोलीस होईल, दुसरा म्हटला मी मास्तर होईल, तिसरा म्हटला मी मुंबईला न कंपनी जाईल, आणि मला जेव्हा विचारलं तर म्हटलं पुढारी होईल. ते माझे शिक्षक वारले रोकडे गुरुजी. पण त्यांनी नंतर सांगितली आठवण, मी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, त्यांनी सांगितली गणपत तेव्हाच काय म्हणाला. तर मला एक आकर्षण होतं. त्या काळामध्ये दोन गट होते काँग्रेसमध्ये, दोन गट होते, काकडे गट काळे गट. आणि माझे चुलते हे काकडे गटाबरोबर असायचे. पण ते दैनंदिन काय तालुक्यात घडलं हे रोज मला कथन करायचे. संध्याकाळी फुलाच्या जुड्या बांधायला बसलो की त्या जुड्या बांधता बांधता ते मला सांगायचे कुठं काय झालं, कुठं म्हणजे त्या बालवयामध्ये इतका प्रभाव झाला आणि ती आवड झाली की आपल्याला राजकारणात जायचं. मी जेव्हा BSc झालो, MS कॉलेजमधून, आबासाहेब गरवाल कॉलेजमधून मी MSc झालो, वल्लभ शेट्टी आम्ही जो बरोबरच होतो, बाबाजी नेटकर होते, आम्ही तो तिघे बरोबर सुटलो. आणि तिघे जेव्हा आम्ही गावाला आलो मग आम्ही आता उपजीविका साधन घेऊन कॉन्ट्रॅक्ट बिझनेसमध्ये पडलो.
कुकडे धरणाचं नुकतंच काम सुरू झालं होतं आणि त्या काळामध्ये ते धंद्यामध्ये त्यांनी पूर्ण लक्ष घातलं होतं. मी मात्र युथ काँग्रेसच्या चळवळीमध्ये उतरलो. तसं राजकारणामध्ये प्रभाव पवारसाहेबांचा होता, पण मला ते इंदिराजींच्याबद्दलचं एक खूप असा प्रकारचं आकर्षण की गोरगरिबाबद्दल निर्णय घेणारी बाई म्हणून मी शेरकरांच्या बरोबर त्या चळवळीमध्ये उतरलो आणि धंद्याकडे दुर्लक्ष झालं आणि वेळ त्याच्यात देत गेलो. काम करत असताना म्हणजे काही लोकांचे प्रश्न घेऊन जाणं, मला संधी मिळाली दूध संघाचं मी संचालक झालो नॉमिनेटेडमध्ये. मग तिथून फॉर्म आणायचे, गावात जायचं, गावात डेऱ्या अजिबात नव्हत्या, प्रत्येक गावात जायचं, लोकांना जमवायचं, फॉर्म भरून घ्यायचं, त्या गावात डेअरी स्थापन करायचं. 40-45 झाले. पाण्याचा प्रश्न होता, गावात नदीला केटेवर झालं पाहिजे, मग ते केटेवरचे सर्वे, या सगळ्या कामामध्ये रामकृष्ण मोरे कैलासवासी आणि आनंद तोपे मला खूप मदत केली. फोन करणं, पत्र देणं, त्याचा फॉलोअप करणं, नळ पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे, काही शेतीच्या पंपाला वीज मिळालं पाहिजे, ग्रुपचे ग्रुप असेल मग तिथे त्याचा फॉलोअप करायचं, त्या अधिकाऱ्याकडे जायचं, त्याला तयार करायचं, त्याच्या मंजुऱ्या आणायच्या, अडचण आली तर पुन्हा मिनिस्टर आनंद तोपेंना भेटायचं, खासदार रामकृष्ण मोरे, आणि ते एव्हर रेडी असायचे मला. त्याची मी फोन केला, पत्र घेऊन गेलो का ते पटकने मला सहकार्य, आणि तसं मला इतकं वेळ लागलं होतं राजकारणाचं भयंकर. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं धंद्याकडे दुर्लक्ष आलं, आर्थिक परिस्थिती नव्हती, एक सामान्य कुटुंब होतं, बॅकग्राऊंडही फारसं नव्हतं, म्हणजे कुणीही मदत न करता गॉडफादर नसताना स्ट्रगल करत करत मी राजकारणामध्ये प्रयत्न केला हातपाय मारण्याचा, थोडा यशस्वी झालो, फार यश प्राप्त झालं नाही हे सामान्य नाही. आपण उच्च शिक्षित आहात, अनेक सामाजिक कामं आपण आपल्या ह्या राजकारणामध्ये केली, मग आपलं जे ध्येय होतं जे आपल्याला वाटतं की मी आमदार व्हावं, कारण निश्चित आपलं स्वप्न असेल 100%, लोकांनी आपल्याला का नाकारायच्या नेमकं कारण काय? लोकांनी नाकार नाही, मला पक्षांनी पहिल्यांदा संधी दिली नाही. मग जर पक्ष संधी दिली असते तर आपण आमदार होऊ शकलो असतो? त्या काळात काळच असा होता, मी फार लोकप्रिय होतो, मी रोज लोकांमध्ये होतो, नंतर माझा संपर्क तुटत गेला आणि पक्षाकडे तर काही संधी देण्याची अवस्थाच नव्हती. आघाडीचं सरकार आलं होतं आणि कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये ही सगळी जागा राष्ट्रवादीच्या वाटायला गेल्या, त्यावेळेसही मला नाही इथून पुढे मिळणार नाही, कारण कोलिशनने 100% होणार, बीजेपीने एवढा सटकून मार दिला आहे, त्यामुळे आता कोलिशन तोडून स्वतःला लढण्याची भाषा खालचे लोक करतील, पण इंदिरा गांधी आणि शरद पवार ही चूक करणार नाही, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच आमदारकीची, खासदारकी सुद्धा जागा ही राष्ट्रवादीलाच, त्यामुळे काँग्रेसमध्ये फ्युचर राहिलेलं नाही, काँग्रेसमध्ये राहून काही मिळणार नाही आणि लोक काँग्रेसवर राहिली नाही. तर मुस्लिम जमास जो आहे, समाज जो आहे, तो राष्ट्रवादीबरोबर सगळा आहेच ना. आता मध्यंतरीच्या काळामध्ये तू म्हणली, तो आदिवासी मुलगा बनायला त्याला 12,000 मते मारली, तो मुस्लिम एक माणूस म्हणून बनायला त्याला 8,000 मते मारली, सगळीकडे फोडतोड झालेलीच होती, पण आता लोकांना त्याची जाणीव झालेली आणि लोक सगळी आता संघटित होऊन काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या बरोबर येतील, या आघाडीच्या बरोबर येतील, पण काँग्रेसला संधी नाही, संधी मिळते राष्ट्रवादीला. या जुन्नर तालुक्यामध्ये आता आपण म्हणतोय की महाराष्ट्र सगळीकडेच काँग्रेसने सटकून मार खाल्ला आहे, बीजेपी चांगली चाललेली आहे, मोदींचा एक प्रभाव होता, मग आपण बीजेपीकडे कसं बघताय? जर आपल्याला बीजेपीची जर ऑफर आली आणि जर आपल्याला बीजेपीत बोलवलं, समजा चंद्रकांत दादा पाटलांचे आपले संबंध चांगले नाही जरी असलं तरी विचारांची एवढी मोडतोड करायचं इतक्या लवकर कारण नाही, तर जो सेक्युलर विचार आहे मी त्या विचारात मी वाढलेलो आहे, त्यामुळे लगेच माझी मानसिकता बीजेपीवर जाण्याची किंवा ते मग ते संधी साधूपणा होईल तेवढा मी विचार करणार नाही, आणि राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा लगेच काही विचार केलेला नाही. त्यांनी मला सन्मानाने बोलवलं, माझा सन्मान ठेवला असतं, नाही तर आता राजकारणामध्ये फार काही मिळवावं आणि मिळेल ही अपेक्षा सोडून दिली. काम जे करायचे ते याच्यामध्ये सहकारामध्ये शैक्षणिक याच्यामध्ये जे शक्य होईल ते त्याच्यामध्ये समाधान मानण्याचा हेतू मी प्रयत्न करणार आहे. हां, पण जर काही जबाबदारी काही नेत्यांनी टाकली आणि संधी दिली तर मात्र त्या दृष्टीनं अजूनही मानसिकता आहे ती स्वीकारली. गणपतराव फुलवडे, आपण शिवनेरी सहकारी साखर कारखाना काढला होता, ते काँग्रेसच्या काळामध्ये त्या कारखान्याला मंजुरी मिळाली, काँग्रेसच्याच काळामध्ये त्या कारखान्याला स्थगिती मिळाली, एवढंच नाही तर आपण शेअरचे पैसेही पुन्हा परत केले. आता नव्याने पुन्हा आपण कारखाना सुरू करतोय, लोक आपल्यावर विश्वास ठेवतील, पैसे देतील? 100% ही गरज आहे, इट्स अ नीड ऑफ द जुन्नर फार्मर्स. प्रश्न असा आहे की हा काय कोणाला विरोध करायचा म्हणून कारखाना काढत नाही. इतका प्रचंड ऊस आहे आपल्या तालुक्यामध्ये, जो 35,000 एकरामध्ये ऊस आहे आणि आता ॲव्हरेज वाढले, एकरी 50 टन निघतो, एकरी 60 टन निघतो, 14-15 लाखाचं उत्पादन आपल्या कारखान्यात होतं. आपल्या बिगनर कारखान्याची जी कॅपॅसिटी आहे ती 10-11 लाख टन क्रेसिंग होऊ शकतं, बाकीचा ऊस भीमाशंकरला जातो, अन्यथा आता नाना नवल्यांनी शेजारचा कारखाना घेतला आहे पार्नरचा, त्यांचा मुलगा माझ्या मुलाचा मित्र आहे, तो कालच विचारायला आला होता की आम्हाला काका ऊस मिळेल का, आम्हाला ऊसाची गरज आहे,
तर लोकं कशी आहेत, योग्य भाव मिळेल, लवकर बुजेल, तिकडे आता जातील लोक. विघ्नरला एवढा प्रचंड रोड आहे की 17 महिने 18 महिने ऊस तुटला जात नाही आणि मग तोटा होतोय ना. फुलवडे साहेब, जे काँग्रेस सरकार तुमच्या कारखान्याला मंजुरी देतं आणि तेच काँग्रेस सरकार तुमच्या कारखान्याची मंजुरी पुन्हा स्थगिती देतं, हे नेमकं काय आहे, कोण जबाबदार आहे? हे काय आपल्या बाबतीत घडलं असलं, हे जनरल पॉलिसी होती त्या काळामध्ये. ऊसाचं शॉर्टेज असल्यामुळं सरकार निर्णय घेतला, जे 16 कारखाने दिले होते. फुलवडे साहेब, तुमच्याबरोबर ज्या ज्या कारखान्याने ऍप्लिकेशन केलं होतं त्यातील काही कारखान्यांना मंजुरी मिळाली आणि तुमच्या कारखान्याची मंजुरी असतानाही तुम्हाला शेअरचे पैसे परत करावे लागले. पैसे परत कोणामुळे करावे लागले? आमच्या ही जनरल पॉलिसी होती, राज्य सरकारची पॉलिसी होती आणि ती पॉलिसीमध्ये जे 16 कारखाने दिले होते ना ते सगळे रद्द केले होते आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यातील काही कारखान्यांना पुन्हा परवानगी मिळाली. पुन्हा त्यांनी जेव्हा रिट दाखल केलं, अपील दाखल केलं, त्यांना मिळाली ना. त्यातला अजितदादा पवारांचा दौंड शुगर उभा राहिला. मी सांगितलं खंडाळा तालुक्यामध्ये प्रतापराव भोसल्यांचा जो कारखाना त्याचं उभारणी चालू आहे, मानेबाईंचा कारखाना कोल्हापूरमध्ये त्याचं काम चालू आहे आणि बीडमध्ये शिवाजीराव बांगर आणि वाटतं मंगलाताई मोरे हे BJP कार्यकर्ते होते, मुंडे साहेबांचे अतिशय निकटचे, त्यांनासुद्धा दिली मंजुरी हर्षवर्धन पाटील साहेब, पण मला दिली नाही. हे दुर्दैव आहे ना. ज्या काँग्रेस पक्षामध्ये हयात घालवली, अतिशय निष्ठेने काम केलं, तीच माणसं आपल्याला मदत करू शकत नाही. हे दुर्दैव आहे. काँग्रेसमधली जी माणसं आहेत ना ती सर्वसमावेशक राजकारण करत नाही, ते काही शरद पवार नाहीत. ते स्वतःचा सुभा कसा व्यवस्थित ठेवता येईल, मजबूत ठेवता येईल, बाकीजणांचं काय होतं आहे तिकडे दुर्लक्ष करतात. हर्षवर्धन पाटलांसारखा माणूस जो संपर्कमंत्री होता, अतिशय लहान वयामध्ये त्याला जी संधी मिळाली की 16-17 वर्ष मंत्रीपदावर राहिला, आघाडीचं सरकार असताना जुन्नर तालुक्यामध्ये फक्त ते यायचे फक्त कारखान्याची मुळी टाकायचे, पक्ष मिळावा, विकासाची कामं, या संदर्भात कधी बोलवलं, कधी मीटिंग घेतली, कधीच नाही. कसा पक्ष वाढायचा? वाढू शकत नाही. फुलवडे साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद किती आहे, केवढी आहे तुम्हाला माहिती आहे. माजी आमदार बाळासाहेब दांगट काँग्रेस पक्षामध्ये येऊनही काँग्रेसची ताकद वाढत नाही, कोण जबाबदार असेल? कुणी आल्यानंतर कुणी गेल्यानंतर ताकद वाढत नसते. संघटितपणे जर काम केलं असतं तर शक्ती. संघटनात्मक काम कोण करत नाही? आम्ही सगळ्यांनीच केलं नाही, मुळात आमचे नेते शेरकर होते. तुमचे कुणी हात धरले? नाही, धरण्याचा प्रश्न नाही ना, एकमत झालं नाही. काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखाना आहे, पक्षाची ताकद का वाढत नाही? कारखाना तर हे विशेष आहे, कारखाना फक्त पक्षाचं लेबल आहे, त्या कारखान्याला पक्षाचं काही देणं घेणं नाही. पक्ष मोठा व्हावा, विकसित, त्यांना काही घेणं नाही. त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षातले लोक आहेत, ते फक्त सहकाराचं माध्यम आहे, त्याला एक आसरा असावा, मदत मिळावी म्हणून फक्त पक्षाचं लेबल लावले. विघ्नर सहकार कारखान्याच्या माध्यमातून पक्षाला वाढीसाठी कधीही मदत झाली नाही, त्याच्या डोक्यात तो विचार आला नाही, त्यांनी तो कधी केला नाही. आमच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही इलेक्शन लढवायला पाहतो, सगळ्या इलेक्शन लढवायला पाहतो, कारखान्याने पाठीशी उभं राहिलं, ते कधी त्यांच्याकडनं घडलं नाही, त्यांना इंटरेस्टच नव्हता. म्हणजे मुळात निवृत्ती सीट असतील, सोपान सीट असतील, पक्षीय राजकारण असून ते दूर राहिले, पण त्यांनी कारखाना चांगला सांभाळला, एवढं काम त्यांनी केलं. फुलवडे साहेब, तुम्ही आणि वल्लभ शेठ बेनके नातेवाईक, तुम्ही नातेवाईक असतानाही माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव काळे यांच्या मदतीनं तुम्ही त्यांना बेल्याचा बाजार दाखवायचा निर्णय घेतला होता, काय नेमकं आहे? काय कारण असतील? ते विनोदानी भाषण होतं, यांना बेल्याचा बाजार दाखवू, हे विरोधात. हा, मग हे कशामुळे घडलं? तुम्ही नातेवाईक असतानाही वल्लभ शेठ आमदार होते, त्यांच्याबद्दल नाराजी होती आणि गणपत फोडे असं वाटलं तर आमदार भाव तिकीट मिळत नाही आणि मग असे काही अनेक जण आले आणि ते म्हटले आता तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यांनीच विश्वासघात केला. त्यांनी म्हणजे कोणी? शिवाजी काळ्यांनी. शिवाजी काळ्यांनी तुमचा विश्वासघात केला? केला. ज्या दिवशी मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी ते बाळासाहेब दांगटांच्या बरोबर गेले, सरकारांनी त्यांनाच मदत केली आणि शिवराव काळ्यांनी माझ्यावर राहून शेवटच्या दिवशी यांना मदत केली. कोणाला? बाळासाहेब दांगटांना. त्यांच्या पदरात माप घातलं. म्हणजे मी सुद्धा ते धाडस केलं होतं, बघ चांगली सिनियर माणसं आपल्याला मदत करतील, आपण त्यांच्यावर साथीनं आपण विजय होऊ शकू अशी परिस्थिती होती. पण कसं असतं, अर्थकारणामुळं बऱ्याच काही गोष्टी विचलित होतात, बदलून जातात आणि त्याच्यामध्ये माझा बळी गेला. आता तुम्ही म्हणले तुम्ही अनेक वेळा उभे राहिले, एवढीच मतं, मताचं काय असतं? मला बंडखोरी सुद्धा त्यावेळेस 30,000 मतं मिळाली होती. फुलवडे साहेब तुम्ही मगाशी बोलताना म्हणाले की माझ्या विरोधात सगळ्यांनीच काम केलं. ज्या सत्यशील शेरकरांच्या गावामध्ये 2,000 मताचं तुम्हाला लीड आहे, तुमचं गैरसमज. 2,500 मत त्यांचं, तुम्हाला त्यांचं गाव काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान जास्त आहे की नाही आहे ना, मग तुमच्या गावात तुम्हाला काही होतंय? शिरोलीमध्ये मतदान तुम्हाला जास्त होतंय. ती स्टाईल आहे, ती स्टाईल आहे त्यांची.
फक्त गावातलं मतदान करून घ्यायचं आणि बाकीच्या नावात. तुमच्या गावात मतदान कमी झालं ही काय वेगळी स्टाईल आहे? शपथ झालं माझा मुलगा तिथे सरपंच, याचा अर्थ काय आमच्यावर लोकांचा विश्वास नाही अशातला भाग नाही. आजही लोक माझा ऐकतात. परिस्थिती अशी होती की लोकांना वाटलं नाही आपल्या गणपतरावांना जे मत दिलं तर आपल्याला ज्याला पाडायचं आहे तो पाडणार नाही. कशाला वल्लभ बेनकेंच्या मुलालाच, वल्लभ बेनक्यांना गेले अनेक वर्ष पाडण्याच्या भानगडीमध्येच विरोधक निवडून आले, नाही तर ताकद नाही या तालुक्यामध्ये. जर काँग्रेस आणि हे राष्ट्रवादी जर एकत्र आली इथं त्यांना कुणीच पाडू शकत. कुणी शरद सोनवणे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भांडणामुळे आमदार झाले 100%. दोन्ही लोकांनीच त्यांना मतं दिली, दोन्ही लोकांनीच त्याला मतं दिली, व्यक्तिगत पेशाने दिली ती. आपला राजकीय अभ्यास खूप मोठा आहे. आपण आघाडी सरकारमध्ये अनेक असणारे मंत्री यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत, युती सरकारमध्ये जे मंत्री त्यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. मग आज जुन्नर तालुक्यामध्ये आपण काँग्रेसमध्ये जाल अजून आहे, मग आता आहात आपण, मग आपले विरोधक म्हणून जुन्नर तालुक्यातली भूमिका काय? नाही सध्या पक्षीय राजकारणातून मी आली, मला जो झटका बसला, मला जो अनुभव आला, 11th hour तिकीट दिलं, माझ्या घरच्या लोकांचा प्रचंड विरोध होता, तरी ते मी घेतलं, घ्यायला नको होतं, आर्थिक तयारी नव्हती. मी खर्च किती केला, ग्रामपंचायतचे इलेक्शनला जेवढा खर्च केला तेवढा इलेक्शनला मी खर्च केला. आता काय तसं राजकारण राहिलं नाही, आता आर्थिक ताकदीचं राजकारण झालं. तिसरी मी तयारी करायला हवी होती, पैसा पाणी फौज किंवा लोकांना जाऊन विश्वासात घेणं त्याला वेळच नव्हता. प्रश्न असा आहे की आता सध्या मी पक्षीय राजकारणातून थोडा आलिप्त असल्यामुळे आमची भूमिका काय? आमची भूमिका काहीच नाही सध्या, कोणाचीच भूमिका नाही. काँग्रेस पक्ष तर आमच्या जिल्हा लेवलला तालुका लेवलला काहीच घडत नाही. तर पार्टीचा आदेश, पार्टीनं बोलवलं पाहिजे. मी पार्टीकडे तक्रार केली की कोणी कसं कसं वागलं. हर्षवर्धन पाटलांना मी तेव्हा सांगितलं की तुमचे हे बगल बच्चे लोक आहेत, ज्यांना तुम्ही साखर कारखान्यात मदत करतात ते लोक चुकीच्या पद्धतीनं वागतात. तर बाळासाहेब खिलारी, तुमचा सत्यशील सेरकर, भीमानशेट गडगे, ही माणसं ज्या माणसानं मी खूप मदत केली. हा कारखाना उभारणीमध्ये गावागाव जाऊन मी स्वतः शेअर गोळा केले. मला तिथं अजून त्यांनी उत्पादक सभासद करून घेतलं नाही. 20 वर्ष ऊस घालतोय मी. व्यक्तिगत फुलवडे साहेब तुम्ही कारखान्याचे अवर्ग सभासद आहातच. नाही ना आहे, पहिले लावता. तुम्ही आता फोन लावा. आता काय तुम्ही कारखान्याचे अवर्ग सभासद आहात? मी ब वर्गात आहे, मी आतापर्यंत मतदान. फुलवडे साहेब 97 घटना दुरुस्तीमध्ये आता झालं. हा सॉरी, तुम्ही अवर्ग सभासद आहात. हा आता हे सरकारने निर्णय घेतला, केंद्र सरकारने, म्हणून सरकारच्या निर्णयामुळे मी झालो. पण तोपर्यंत मी ब वर्गात मतदान करतो. मी अनेक वेळा आग्रह केला, मी त्यावेळेस अपिला सुद्धा गेलो सहकारी कोर्टामध्ये, माझ्या अजून निकाल लागला. पण नंतर त्या युतीचं सरकार होतं, मुंदडा नावाचे मंत्री येत होते, त्याच्याकडे जाऊन माझा निर्णय बदलला, तो नाच सोडला. त्यांच्याकडे सभासद होण्यापेक्षा आपणच कारखाना काढूया, आपण अनेकांना सभासद बनवूया, या भावनेने माझी आता वाटचाल सोडली. वल्लभशेर बेनकेंनी जुन्नर तालुक्यामध्ये 40 वर्ष राजकारण केलं, तब्बल 20 वर्ष ते आमदार राहिले. मागं पुढं जसे असतील तसे त्यांचा राजकीय प्रवास आपण जवळून पाहिलाय. आत्ताची जुन्नर तालुक्याची परिस्थिती आपल्याला कशी वाटते की कसा विकास व्हायला पाहिजे, कसा झालेला आहे विकास आहे की भकास आहे? दुर्दैवाने झाला नाही, मी भकास म्हणणार नाही. इथली माणसं फार कार्यक्षम आहे. तुमच्यासारखे एक सामान्य माणूस इलेक्ट्रॉनिक चॅनल चालू करतो ही साधी गोष्ट नाही. फार महत्वाकांक्षी, फार स्किल्ड असलेली माणसे, अतिशय धडपडी जिद्दी माणसे. ह्या तालुक्यामध्ये 4 इंजिनिअरिंग कॉलेज निघाले, 4 कॉलेजेस निघाले, सरकारचा काय त्यामध्ये भाग आहे? काही लोक स्वतः आहेत, डेव्हलप करतात आणि हा तालुका विकसित झालेला आहे. भकास मी उद्याला म्हणणार नाही, पण ज्या प्रमाणामध्ये काम व्हायला पाहिजे ते वल्लभ शेटकरने झालं असं मी आरोप करत आहे. घडलं नाही त्यांच्याकडे, ना बाळासाहेबांकडनं घडलं, ना त्यांच्याकडनं घडलं आणि ना आता घडेल असं मला वाटत. मग किल्ले शून्यने विकास निधीतून 100 कोटी मंजूर झाले आणि 40 कोटी रुपये खर्च झालाय, आपण समाधानी आहात का? झाला झाला त्यांनी, पण ते जे प्लॅनिंग करून करायला होते केलेलं नाही. किल्ल्याला भिंत कुठला प्रकार आहे? म्हणजे वाह्यात खर्च येतो, किल्ल्याला भिंत घालायचं कारण आहे का? ते काय कंपाऊंड आहे का? ज्या किल्ल्याला कडा आहे त्या किल्ल्यावर कुणी, त्या कड्यामुळे कुणी वर चढू शकत नाही, किल्ल्याला इजा करू शकत नाही, तिथं तुम्ही भिंतीसाठी 2-4 कोटी रुपये खर्च आहे. हे वाह्यात खर्च आहे, सगळं चुकीचे चुकीचे निर्णय. मुळामध्ये या तालुक्याचा दूरदृष्टीने विचार केला असता, प्लॅनिंग करून. आज जर पाहिलं तर आपल्याकडे दूध संघ निघू शकत असता, तालुका दूध संघ अतिशय पोटेन्शियल आहे. 3-3.5 लाख लिटर दूध कलेक्शन आहे आपलं. पुणे जिल्हा दूध संघ जो आहे चालला आहे तो फक्त जुन्नरचे जवार चालला आहे. मुळशीतून येतं 5,000 लिटर, मावळमध्ये येतं 5,000 लिटर, हावलीतनं 3,000 लिटर. मॅक्झिमम दूध 40-50,000 लिटर तो आपल्याकडनं जातं आणि तो जो आज सक्षम दूध संघ आहे तो आपल्या. तर आपला तालुका संघ व्हायला पाहिजे, जो बारामतीचा आहे, जो इंदापूरचा आहे, जो शिरूरचा सॉरी याचा संगमनेरचा आहे, जो श्रीरामपूरचा, का झाला नाही, का वल्लभ शेटने केलं नाही, ते त्यांनी विचारायला पाहिजे, आता प्रश्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट, एक बँक निघायला पाहिजे. लाला बँक बाहेरून आली, शरद बँक बाहेरून आली, आंबेगाव तालुक्यात लोकांनी काढलेल्या बँका आपल्याकडे येऊन धंदा करतात. आपल्या तालुक्यामध्ये बँक का उभे राहून? मी केला होता प्रयत्न, मी जुन्नर सहकारी बँक म्हणून अगदी
रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव गेला, दुर्दैवाने त्या निर्णय झाला की नवीन बँकांना परवानगी द्यायची. तर शेवटी माझी क्षमता किती, माझी ताकद किती, त्याला शेवटी सत्तेचं व्यासपीठ असलं पाहिजे, सत्तेचं माध्यम असलं पाहिजे. आज आपल्या तालुक्यातलं प्रांत कार्यालय, जुन्नर तालुका आणि आंबेगाव दोन तालुक्यामधून प्रांत कार्यालय मंजूर झालं. कुठे येते? मंचरमध्ये. लोकसंख्या आपली किती? 3.5-4 याला पुढे जबाबदारी इथली राजकारणी जबाबदारी आहे. दिलीप पाटलांनी ते तिकडे नेलं, त्यावेळेस तुम्हाला विरोध करायला नको. फुलवडे साहेब, दाखल केलं हायकोर्टात, गेलो मी तिथे, निकाल माझ्या विरोधात गेला, कारण सत्य पुढे शांत पडलं. फुलवडे साहेब, वल्लभ शेठ बेंडके एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं ऑफिस कुठे? आज मंचर मध्ये. दिलीप पाटला, सगळे ऑफिसेस आपण सत्तेत असतानाची आहेत, म्हणजे तालुक्यात जरी सत्तेत नव्हतात पण सत्ता सरकार आपली होती. सरकार आमचं असलं तरी आमदाराचं ऐकतं सरकार. आघाडीच्या सरकारमध्ये पुढाऱ्याला कार्यकर्त्याला काही किंमत नसते, सरकार टिकवायचं असतं आणि म्हणून जो आमदार सांगेल ते घडतो. फुलवडे साहेब, वल्लभ शेठ बेंडके आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील ही राम लक्ष्मणाची जोडी समजली जाते. एक मोठा भाऊ, एक लहान भाऊ. वल्लभ शेठला मोठ्या भावाचा दर्जा दिला जातो. ही दोन्ही कार्यालय जुन्नरला मंजूर झाली असताना आंबेगावला गेली. वल्लभ शेठचं तळाचं राजकारण की काय नेमकं? ऍडजस्टमेंट आहे ते, किंवा कशाला कोणाला दुखवायचं? ते मिनिस्टर जुन्नर तालुक्यामध्ये विकासाची काही कामं झाली. वल्लभ बेंडके दुःख असेल की सर आम्ही मंत्री झालो असतो तिथं थांबून ठेवली असती, त्यांना विचारायला मिळालं नाही संधी. फुलवडे साहेब, एक सर्वसामान्य माणूस शरददादा सोनवणे दशक्रिया केल्या, अंत्यविधीला गेले, सर्व लग्न केली, स्वतःच्या खिशातले पैसे घातले, आजही तो माणूस सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये स्थान करून आहे. एक वर्षामध्ये त्यांनी बरीचशी कामं मार्गी लावली. सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर वाढत चाललेला आहे. एवढंच नाही तर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला ते जातात, वाढदिवसाला जातात, त्यांना पेढेही भरवतात. त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात? नाही, मला तुम्ही सांगितली फार कामं केली, मला अजून ती कामं काही बघायला मिळत नाही. इथे एवढी प्रचंड कामे, असे किरकोळ काम करून झालं साहेब. त्यांच्या आमदारकीच्या का इन्फ्रा, त्यांना आमदार म्हणून एकच वर्ष, दीड वर्ष झालं. दीड वर्षात तुम्ही काय अपेक्षा करणार? इन्फ्रास्ट्रक्चर साहेब, तुम्ही आयुष्यभर सत्तेवर होते, काँग्रेस पक्ष. नाही नाही, मी त्यांना थोडी देत नाही. मी कुठे त्यांच्या लोकप्रियतेबद्दल बोलतो, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल बोलत नाही. त्यांनी अतिशय डॅशिंगपणे काम केलं पाहिजे. एक तर विरोधी पक्षातला माणूस आहे, त्याने आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. विधानसभेच्या सभागृहामध्ये त्याने अनेक प्रश्न विचारले पाहिजे. मंत्र्याला सळोकी पळू केलं पाहिजे. नुसतं मंत्र्याशीच दौडी करून ते प्रश्न हे पैसे मिळणार नाही. मुळात असं असतं, जिल्हा घटक धरून पैसा येतो. जिल्हा नियोजन मंडळ म्हणतो, त्याचं प्लॅनिंग होतं, त्याच्यातला पैसा सगळ्या तालुक्यांना सारखा वाटला जात नाही. त्याच्यामध्ये मंत्र्यांच्या प्रभावाखाली काही तालुक्यांना पैसा जास्त असतो, म्हणून ते तालुके जास्त विकसित झाले. आणि दुर्दैवाने हे घडत नाही. ही घडवण्याची जी ताकद आहे त्याचा तालुका डेव्हलप होईल. आता आपल्याकडे तुम्ही आंबेगाव तालुक्यात गेला असता, आदिवासी भागामध्ये काय रस्ते आहेत, पूर्व भागात काय रस्ते आहेत, आपली काय परिस्थिती आहे? इतकं मोठं बजेट आहे, इतका मोठा जुन्नर तालुक्याचा आदिवासी भाग आहे आणि आदिवासीला एक वेगळं बजेट आहे ना. तो पैसा इथे येऊन इथले रस्ते, त्याच्या ठिकाणी शेतीच्या पाण्याची व्यवस्था करायला होती, पण का केलं नाही? तर वल्लभ शेठलाच दोष देण्यात अर्थ आहे का? बाळासाहेबांनी का नाही केलं? हे घडलं नाही, हे दुःख आहे. हे जर सोनवणे केलं तर चांगलं आहे. सोनवणे नुसतं संपर्क साधून प्रेम राहील, आज उद्या परवापर्यंत राहील, त्यांच्या पाठीवर संघटना नाही. संघटनेची गरज आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं, संघटना बरोबर आमची तेच झालं. आमची संघटना व्यवस्थित राहिली नाही, संघटित आम्ही राहिलो नाही, तेव्हा आमची वाताच झाली. आज जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये तरुण पिढी पुढे आली आहे. नवके सत्यशील शेरकर विघ्न साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. अतुल बेंडकेने विधानसभा लढवली आहे. कधी नव्हे ते कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नसणारे शरद सोनवणे आमदार झालेले आहेत आणि जुनी लोक सगळी बाहेर चाललेले आहेत. म्हणजे वल्लभ शेठ बेंडके आज आजारपणामुळे किंवा त्यांच्या काही प्रकृती स्वास्थ्यामुळे घरीच आहे. मग आपण परत एंट्री करणार आहात का की नव्या जोमाने मी आता परत येऊ? संधी मात्र जरूर करेल, पण सन्मानाने मिळेल तर, नाही मिळालं तरी मी शांत बसेल. प्रश्न असा आहे की सन्मानानं या गोष्टी घडल्या, म्हणजे सन्मानानं लोचटपणे लाचारपणे कुणातरी पाठीवर जायची ही भूमिका माझी. पण माझ्या संधी निर्माण करायचा माझ्या प्रयत्न करत आहे. मला विश्वास निर्माण झाला पाहिजे, मला असं आत्मविश्वास आहे. पण मला कोणतरी त्या बाबतीमध्ये असं सपोर्टिव्ह असं, शेवटी गॉड फादर शिवाय राजकारण नाहीये. कुणी जर शरद सोनवणे कोण गॉड फादर होतं? त्याला गॉडफादर जनता झाली, त्याचं नसीब त्याचं गॉडफादर आहे. त्यांनी खर्च केलेला पैसा त्याचं नसीब. आपण काय आजमत नाही की मी लोकांमध्ये जो थोडी लोकप्रियता मिळवली. आपलं राजकारण काय होतं की ज्या ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या त्या त्या वेळेला फक्त आपण उमेदवारी मिळवण्यापुरतेच पुढे आले, त्याच्यानंतर आपला जनतेशी संपर्कच राहिला नाही असं वाटत नाही. संपर्क 100% संपर्क तुटला. मला मी पक्षाशी माझी निष्ठा होती, त्याला पक्षच नाही. शरददादा काँग्रेसमध्ये होता, नंतर तो शरददादा सोनवणे काँग्रेसमध्ये कधीही नव्हते. फुलवडे साहेब, 100% ते काँग्रेसमध्ये पराभूत झाले होते नगरसेवक पदाला. नसेल तर मुंबईला, मुंबईला तालुक्यामध्ये नाही. हा, मग सांगतो मी, मुंबईला ही माणसं जी मुंबईहून आली ना, ही नशिबानच आहे. मुश्किल ताई बाळासाहेब दांगट असेल तर शरद सोनवणे असेल, काय कॉन्ट्रीब्युशन यांचं?
काय कॉन्ट्रीब्युशन आहे, आम्ही तर लहानपणापासून तळागाळात काम केला, नशिबांच त्यांना त्या पक्षाने स्वीकारलं. शिवसेनेसुद्धा प्रचंड मोठी ताकद आहे, मला त्या पक्षाबद्दल म्हणजे संघटनेबद्दल खूप आदर आहे की प्रचंड ताकद. आणि बाळासाहेब ठाकरेंनी असे गौर गरिबांच्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी आमदार केले, त्या पक्षाबद्दल म्हणजे मी कुठल्या पक्षाबद्दल मला आनंद नाही. पण दोन पक्ष ह्या तालुक्यामध्ये, एक तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, संघटित दृष्ट्या अतिशय मजबूत आहे. एक तर शरद पवारांच्या प्रेमापोटी आणि दुसरं ठाकरेंच्या प्रेमापोटी. मग आपण एक धडाडीचे आहे, आपले बी जे काही गुण आहेत ते अतिशय एकदम धडाकेबाज असतात. मग आपण नेमकं काँग्रेसमध्ये का नाही, काँग्रेसमध्ये राहिलो ही चूक झाली माझी, मी 100% माझीच सांगितले. मला अनुभव इतके वाईट आले, विलासराव होते, विलासरावच्या प्रेमापुटी मी राहिलो होतो आणि इंदिरा गांधींच्या बद्दल मला खूप आदर होता. अल्पसंख्याक आदिवासी गोरगरिबांच्या बरोबर आपण काहीतरी करू त्यासाठी करू, तर त्यांनाही त्याचं आता काही राहिलेलं नाही, सगळं वातावरण बदललेलं. जुन्नर तालुक्यात युवकांना रोजगार नाही, जुन्नर तालुक्यातले आता रस्तेही बरे अजून बरोबर नाही, जो काही या ठिकाणी डिवायडर केला आहे तो डिवायडरही नीट नाही. कसं बघताय आपण, काय चाललंय जुन्नर तालुक्यात? तू साहेब, हे दूरदृष्टीनं राजकारण केलं प्लॅनिंग. आपल्याकडे खोडदला दुर्बीण झाली, त्याच्यामुळे 25 किलोमीटर GMRT झाली, GM आता त्यालाच दुर्बीण म्हणतो आपण. 25 किलोमीटरच्या एरियामध्ये MIDC उभी राहू शकत नाही, जुन्नर तालुक्यात MIDC उभी राहणार नाही अशा प्रकारची आपण चर्चा करतो. पण आहे संधी आहे, तुम्ही जर आणायच्या पठारावर गेला ते 25 किलोमीटरच्या बाहेर आहे, प्रचंड बॅरन लँड आहे, 1000 एकर जमीन आहे, ती सगळी अशी पाण्यापासून वंचित आहे. त्या ठिकाणी MIDC व्हावी म्हणून पवार साहेबांना मी पत्र लिहिलं होतं, उपाध्यक्ष असतात. पवार साहेबांनी लय त्याचा कॉम्बिनेशन्स घेतला आणि त्यांनी श्रीनिवास पाटील नावाचे आपल्याकडे कलेक्टर होते, त्यांचा भाऊ त्यावेळेस रिजनल मॅनेजर होता या 6 जिल्ह्याचा MIDC आहे, त्याला त्यांनी कळवलं. त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं, माझ्यावर आले, आम्ही पाहणी केली, त्यांनी सर्वे केला, 8 दिवस तो सर्वे चालला होता, सर्वे 7-12 गोळा झाले. पण नंतर त्यांची बदली झाली आणि राजकारण सगळं बदललं, युतीचं सरकार आलं, नंतर जे आले आमदार, आमदारांनी त्यात फारसं लक्ष घातलं नाही. पण MIDC होऊ शकते, जर खेडच्या माळावर त्या ठिकाणी MIDC सेजच्या नावाखाली होऊ शकते. शिरूर तालुका अतिशय वंचित पाण्यापासून, म्हणजे लोकांना रोजगार हमीच्या कामावर गेल्याशिवाय खायला मिळतात, तिथे आज जमिनीचे भाव का वाढले तर MIDC आहे. आपल्याला सुद्धा होऊ शकते, हायवे आहे, नॅशनल हायवे आहे, आणि रावणाच्या शिंदोळे पैसे 100% आहे. फक्त त्या नेत्यांनी ठरवायचं, दादांनी याच्यात पुढाकार घ्यावा, आपण त्याला सपोर्ट करू. दादांनी सोनवणे दादांनी लक्ष घालावं, आपण 100% ते नवीन मुलगा आहे, त्याला दोष देत नाही, त्याचे नशिबाने झालाय, त्याचे एफर्ट्स आहेत बिचाराने, खूप कष्ट घेतलेत. जर पराभव, तुम्ही एकीकडे म्हणता शरद सोनवणे सज्जन माणूस आहे, दुसरीकडे म्हणता शरद सोनवणे विकास केलेली कामं दिसत नाही, नेमकं काय सांगायचं? अजून मला माहिती नाही, मला माहिती आलं तर मी त्याचा अभ्यास करेल ना, मला माहित नाही, त्यांनी सांगावं, त्यांनी समोर ठेवावं, काही कामं मी सुचवेल त्यांना. दुसरी गोष्ट, पाण्याच्या अनुभवाचा उपयोग घ्यावा असं तुम्हाला सुचवायचं? नाही, माझ्या अनुभवाचं काही विचारायची गरज नाही, जस्ट तो म्हणून विचारलं तर मी 100% त्यांना मदत करेल. फुलोडे साहेब, या वर्षी दुष्काळ आहे, तालुक्यामध्ये पाण्याची वंचितता आहे, धरणांमध्ये पाणी नाही आहे, कुकडी प्रकल्पातलं पाणी घोड प्रकल्पामध्ये सोडण्याचं नियोजन सुरू आहे, डिंभेतलं पाणी जाऊन दिलं जात नाही, गोडस धरणातलं जवळजवळ 50% पाणी खाली जाऊन दिलं, कोणाचा दोष? दोष हा आमचाच दोष आहे ना, सत्ताधाऱ्यांचा दोष हा 100% आणि का इथल्या पुढाऱ्यांचा दोष आहे. मुळात पाणी आपल्या तालुक्यामध्ये आहे, त्या पाण्याचं नियोजन झालं. पाणी काय आपल्या स्वतःच्या मालकीचं सगळं नाही, पाणी दिलंच पाहिजे, परंतु त्याचं वेळापत्रक हे सुरुवातीला झालं पाहिजे. ना ते बेंके साहेबांनी केलं, ना बाळासाहेबांनी केलं, ना शरद लक्षात. जे पाणी साठा आहे तो लोकांची एक मीटिंग बघून त्या ठिकाणी किती उपलब्ध साठा आहे, याची आवर्तनं किती होतील, हे पाणी कधी सोडलं जाईल, अशा प्रकारचं वेळापत्रक देऊ, त्यामुळे शेतकरी हा अतिशय तयार राहील, सतर्क राहील आणि त्या पद्धतीनं पिकाचं नियोजन करेल. दुर्दैवाने हे घडत नाही. आता पाणी सोडायला हरकत नाही कोणाला खालच्या धरणामध्ये, परंतु वडवसमधून पाणी सोडलं की फार घोड चूक आहे, ते अधिकाऱ्याची आहे आणि ते कोण त्यांचे असतील वरिष्ठ त्यांची चूक. पाणी सोडायचं होतं पिंपळा जोग्यात, तुम्ही किती पाऊन TMC पाणी सोडतं पिंपळा जोग्यात, सोडलं असतं चाललं असतं, मांडोडमध्ये सोडलं असं चाललं असतं, तुमच्या येडगावमध्ये सोडलं असतं. पण वडज एकमेव धरण आहे, ज्या धरणावर 18-20 गावं त्याच्या बागायत करतात, त्यांना दुसरा पर्याय नाही, त्या धरणातलं पाणी सोडून द्यायचं आणि त्यांना उजाड करायचं. आज सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी पाणी मुबलक आहे, परंतु वडजकरांची अवस्था काही दिवसांनी अडचणीची होणार आहे 100%. तर इथून पुढे वडस धरणाचं पाणी अजिबात सोडू नये, सोडायचं असेल तर इतर धरणातलं पाणी सोडावं, तर वडस धरणाच्या पाण्याला हात लावू नये, अशा प्रकारची भूमिका मांडणार आहे मी आहे. आणि मी त्या संदर्भामध्ये याला प्राधिकरणाला सुद्धा पत्र देणार आहे, मी स्वतः भेटणार आहे. फुलोडे साहेब, सहकारामध्ये स्वर्गीय शिवाजीराव काळे यांनी अतिशय योगदान दिलेलं आहे, सहकारामध्ये माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांचंही योगदान आहे, शेरकरांचे पुतणे सत्यशील शेरकर राजकारणामध्ये
माहिर ठरले, कारखाना यशस्वीपणे चालवत आहेत. मात्र शिवाजीराव काळेंचे पुत्र संजयराव काळे बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पॅनलला यश आलं नाही. याकडे कसं पाहता आपण आणि संजयरावांचं काय चुकलं असेल? संजयरावांचं काय चुकलं याच्यापेक्षा जी आघाडी झाली आणि त्याची बिघाडी झाली त्याच्यातच त्यांचा पराभव अटळ झाला. परंतु संजयरावांचं चुकल्याचं विश्लेषण करणं, पोस्टमार्टम करणं हा काय विषय माझा होऊ शकत नाही. 100% त्यांच्याबद्दल काहीतरी नाराजी असेल, त्या नाराजीच्या माध्यमातून. सर तुमचा विषय नाही म्हणता विधानसभेला शिवाजीराव काळेंनी तुम्हाला मदत केलेली एकेकाळी तुम्ही आता म्हणताय माझा विश्वासघात केला. मला सांगितलं मदत केली आणि शेवटच्या क्षणी मदत काढून घेतली. मग तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे, सहकारामध्ये राजकीय जोडे बाजूला ठेवून राजकारण करावं अशा प्रकारची, सहकारातली निवडणूक लढावी अशा प्रकारची भूमिका अनेक ठिकाणी घेतली जाते, ती मान्य असते. संजय काळेंच्या बाबतीमध्ये असं का घडलं, पराभव का झाला, तर त्यात त्या संजय काळे कारणीभूत आहेत. संजय काळेची जी ड्युएल भूमिका असते, मुळात त्यांच्या पक्षावर विधानसभेला ते प्रामाणिक नव्हतं. डुप्लिकेट म्हणायचे का? 100% ड्युएल, त्याला डुप्लिकेट म्हणा, ड्युएल म्हणा, ड्युएल इंग्रजी शब्द झाला, त्याला संदिग्ध असतं. आपली भूमिका वारंवार बदलणं, आम्ही काँग्रेसमध्ये राहिलो, निष्ठेने राहिलो, काँग्रेसमध्ये बंडखोरी केली, पण काँग्रेसची मतं शिवसेनेला फिरवली नाही वल्लभबेनकेंना पाडायला. आपल्या स्वतःच्या आकांक्षेसाठी आपण लढत राहिलो, पण दुहेरी भूमिका घेतली. संजय काळेंचं नेमकं हेच झालं, दुहेरी भूमिका घेतली, वल्लभबेनकेंची नाराजी ओढून घेतली आणि नंतर पहिल्यांदा शिवसेनेवर तुम्ही आगा युती करताय, त्यांना शब्द देताय आणि लयच एका रात्री तुम्ही पुन्हा वरिष्ठांच्या आदेशानंतर ती युती तोडताय. तिथंच तुमचा विश्वास संपादन विश्वासाला तडा गेला. आणि महत्त्वाचं म्हणजे रघुनाथ लेंड्यांनी केलेलं धाडस, दाखवलेलं धाडस, जी माणसं ग्रामपंचायत निवडून येणार नाही अशी माणसं त्यांनी घेऊन उभा राहिला, प्रचंड ताकद लावली. रघुनाथ हा माझा अतिशय जीवाभावाचा मित्र, माझ्यावर खूप प्रेम केलं काल त्याने आणि मी त्याला 10 वर्षापूर्वी बोललो होतो, सला रघुनाथ तू बाजार समितीचा चेअरमन झाला पाहिजे, कारण एक अतिशय सुज्ञ अशा प्रकारचा अतिशय अभ्यासू असा शेतकरी आणि तुझी गरज तिथे, हे मी त्याला बोललो होतो. त्याने परवा मला आठवण करून त्याला मी मदत केली, 100% केली, सगळ्यांनीच केली, पूर्व भागातल्या सगळ्या लोकांनीच केली आणि एक चांगल्या पद्धतीचं यश त्याने प्राप्त केलं, त्याला कामाची संधी मिळाली आणि तो चांगल्या पद्धतीने काम उभारू करेल असं मला वाटतं. नवीन आता जे मार्केट कमिटी तो उभी करतोय नॅशनल हायवेला, म्हणजे नारायणगावच्या पुढे 4 किलोमीटरच्या अंतरावर तिथे एक 16 एकराचा प्लॉट घेतला आणि तिथे आता नवीन काम ते सुरू करतात. कुठेही लोक नाव ठेवतील, लोक ऑब्जेक्शन घेतील, लोक शंका काढतील अशा प्रकारचं वागत तो नाही अजून. अजून माझा त्याच्यावर खूप भरोसा आहे, तो निश्चित यशस्वी. रघुनाथ लेंड्यांवर आपला भरोसा आहे, आपली जुनी मैत्री आहे. 10 वर्षाआधी तुम्ही त्यांना सांगितलं होतं की आपण चेअरमन झाला पाहिजे, हो. त्याच वेळेला रघुनाथ लेंडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहिलेले आहेत आणि मग आज आपण संजय काळेंचं जे विश्लेषण करताय परावाचं, यात असं वाटत नाही की संजय काळेंचा घात झालाय, बेनकींनी केला असं किंवा रघुनाथ लेंड्यांच्या पॅनल कडून झालं? संजय काळेंचा कुणी घात केला नाही, संजय काळेंनी तो ओढून घेतलाय. संजय काळेंची दुहेरी भूमिका मी सांगितली ना, शिवसेनेवर तुम्ही आघाडी करायला निघालात आणि एका रात्री त्यांना सोडून तुम्ही त्यांच्यावर गेलात. जिथं विश्वासघाताचं राजकारण आहे हे माहीत असूनही पण अब्दुल बेनके आणि संजय काळे एकत्र लढलेत आणि जे रघुनाथ लेंडे निवडून आले आहेत हे बंडखोर शिवसेना एकत्र येऊन सभापती झालेले आहेत. 100% रघुनाथ लेंडे कसा झाला, त्याला कोणाचा पाठिंबा होता, याचं विश्लेषण करण्याचं काय कारण आहे? बेनके साहेबांच्या लोकांनीच त्याला मदत केली, हे काय जग जाहीर ना, हे कशाला झाकून ठेवायचं? काही झाकून ठेवायचं कारण जे आहे सांगा की काय झालं. बिंदास बोलणारा मीच माणूस आहे. ज्या वेळेस अतुल ज्यावेळेस उभा राहिला, अतुलच्या बरोबर प्रामाणिकपणाने त्याने जायला पाहिजे. कुणी? संजय. संजय गेला नाही, अतुल कसं त्याला मदत करेल? सेरकर फॅमिली माझ्यावर राहिली फक्त कुठे कुठेतरी एखाद्या कार्यक्रमामध्ये, पण तालुक्यात माझ्यावर कुठे आली नाही, प्रचारात कुठे सहभागी झाली ना. दिलीप ढमढे, दिलीप ढमढे तर आमचा जवळचा मित्र, पण त्याचा काय भूमिकाच नाही, त्या माणसाचं बदल बोलेलं बरं आहे. भीमा गडगे कधी माझ्यावर एकही जण प्रचाराला नाही. बाळासाहेब खिलारींना विसरताय? ते तर पहिल्यापासून विरोधात, म्हणजे मला कसं पाडायचं आहे प्लॅनिंग त्यांचं, त्यांचा धंदाच हा. गेले आई अनेक वर्ष वल्लभ बेनकेच्या नावाने मोठं मोठता मोठता राष्ट्रवादीच्या वल्लभ बेनकेला हरवणं एवढंच काम, त्यात काँग्रेसचं काय झालंय, काँग्रेसचं किती त्यात बळी गेलं ते काही विचार नाही. शिवसेनेच्या बरोबर शिवसेनेनं तिकीट मागायला गेले होते मातोश्रीवर, तर सोपान सेठ होते, भीमसेठ गडगे होते, बाळासाहेब खिलारे होते, बाळासाहेब खिलारेंचं तिकीट फायनल करून आले. कसल्या निष्ठा आहे लोकांकडे, कसली श्रद्धा, कसली निष्ठा कारखान्याच्या मुळं. निवृत्त सेठ सेठचं काम आहे, वादच नाही.
त्यांच्याबद्दल मला आदर आहे, त्यांनी मला राजकीय मदत केली नाही हा भाग वेगळा आहे, त्यांचा गैरसमज झाला असेल, पण त्या माणसांनी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक काम केलं. शिवाजी काळेबद्दल सुद्धा मला आदर आहे, कारण रचनात्मक काम केले. हा 700-800 कोटीचा जो त्या टर्न ओव्हर निर्माण होतो, एवढं मोठी बाजारपेठ आपल्याला उपलब्ध होणं, ही दोन माणसं, तिसरा माणूस श्रीकृष्ण तांबे ज्यांनी अनावासीस घाटाची सुरुवात केली, जिथं पहिलं कॉलेज आणलं, ही माणसं आयुष्यावर लोकांच्या स्मरणात राहतील अशी माणसं की ज्यांनी रचना होतं. बाकीचे आमदार झाले काय रचनात्मक कारण, रस्ता केला, अमूल झालं, तमूल झालं, हे कसले काम. संस्था उभी करून त्या संस्थेचा वर्षानुवर्ष सामान्य माणसाला फायदा होऊन तर ती माणसं स्मरणात राहतात. दुर्दैवाने हे घडलेलं नाही बाकीच्या लोकांकडनं. फुलोडे साहेब, सर्वसामान्य जनतेच्या मनातला एक प्रश्न आहे, शरद सोनवणे आमदार होऊन 1.5 वर्ष झाले, ते सर्वसामान्यांची कामं करतायत, विरोधी पक्षाचं त्यांच्या विकास कामांकडे काम बरोबर चाललंय, चूक चाललंय, अजिबात लक्ष नाही, विरोधी पक्ष सक्षम नाही, कुठंतरी तहाचं राजकारण चाललंय, मिल बाटके खाएंगे, काय कसं बघता तुम्ही या विषयाकडे? मिल बाटके खाल्लं तर म्हणजे तो समाधान तरी पोटं तरी भरतील, पण ते काय होत नाही, मुळात विचारच नाही किंवा त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांनी साहेब कोणाकडे बघायचं कसं पाहिजे? नाही आता जरी लोकांनी कोणाच्या पाठीवर लोकांचं म्हणजे अवस्था अतिशय अडचणीची झालेली, कोणावर विश्वास टाकावा, कोण आपल्याला सपोर्ट करेल, लोक ही भावनेच्या भरात ज्यावेळेस अशा पद्धतीचं मतदान करतात ते काय पक्ष हेतूने केलं किंवा फार त्या माणसाबद्दल खूप आदर आहे त्याच्याकडनं काही घडेल असं केलं असेल नाही, एक भावना वसून लोकांनी घेतलेला तो निर्णय. पक्ष आभार महत्त्वाचा, पक्षाचा विचार महत्त्वाचा, काँग्रेस पक्षाचा विचार सुद्धा खूप चांगला होता, पण त्याला तिलांजली आम्ही दिलेली. तर सरकार आहेत, मी आहे, बाळासाहेब खिलारी तो एक नंबर आहे, दिलीप ढमडर आहे, म्हणजे पक्षाचं नुकसान करायला जबाबदार तुम्ही तुम्ही असं म्हणायचं. आम्ही संघटित राहिलो ना, आम्ही वाताहत केली, आम्ही जर एक मोठा जीवाने राहिलो असतो, संघटित राहिलो असतो, तिथे काँग्रेसचा सुद्धा आमदार बंडखोरीत उडून आला असं. महाराष्ट्राचं भूषण स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मारकासाठी माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला, 100 कोटी रुपयाची मागणी केली, त्यातले 1.5 कोटी रुपये आले, मात्र वल्लभशेठचा पराभव झाल्यानंतर तो प्रकल्प मार्गी लागला नाही. विद्यमान आमदारांचंही या प्रकल्पाकडे लक्ष आहे असं दिसत नाही, काय सांगाल आपण? सरकार बदलल्यानंतर बरेच असे प्रस्ताव बदलतात किंवा ज्या अनेक योजना असतात त्या ढेपाळतात, सरकारचा स्वतःचा विचार वेगळा असतो, त्यांच्या नवीन योजना असतात. आता वल्लभ शेठ 20 वर्ष आमदार होते, त्यांनी शेवटी शेवटी 1.5 कोटी काय आणले, अगोदर काय आणले? 100% यशवंतराव चव्हाणाच्या नावाने एखादा स्मारक उभारा तो आनंदच आहे. निवडणूक पुढे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेला प्लॅन, निवडणूक ठेवून नाही, त्यांनी जे झुकून काम करायचं, जे ताकदीनं काम करायचं, जे पवार साहेबांच्या मागे लागून करून घ्यायला पाहिजे ते केलेलं नाही. दुसऱ्या दुसऱ्यात काय करतात, हे सरकार करत नाही, ते सरकार, हे सरकारला वेगळी आहेत म्हणजे त्यांच्या दृष्टीने नवीन काही उद्देश किंवा उद्दिष्ट असतील त्या दृष्टीने ते पाऊल टाकतील. तर ह्या आमदारात योजना, हा ह्या आमदारांनी एखादा कार्यक्रम हातात घेतला आणि त्याचा त्यांनी पाठपुरावा केला, त्याला यश आलं नाही तर मग त्याचा कान पकडा, पण म्हणजे त्याच्याबद्दल बोलणं आत्ता लगेच संयुक्तिक होणार नाही. फुलवडे साहेब, अतुल परदेशी व आम्ही सहकाऱ्यांनी आपला आवाज चॅनल सुरू केलेला आहे, सर्वसामान्यांच्या मनातले प्रश्न तुमच्या पुढे मांडणे, सर्वसामान्याला जे विचारता येत नाही ते आम्ही तुमच्या पुढे मांडतो, सर्वसामान्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो, आपण याकडे कसं पाहता आणि आमच्याकडनं अपेक्षा काय व्यक्त कराल? मी अगदी भारावून घेऊन आहे तुम्हाला खरं सांगतो, एक सर्वसामान्य मुलगा, मीडिया हा तर चौथा स्तंभ आहे, तो प्रिंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक, आणि याच्या ह्या युगामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचं चॅनल उभं करणं, चालू करणं, हे किती मोठं धाडस आहे तुमचं आणि मदत करणार तुमच्यासारख्या मित्राचं, ही फार मोठी जबाबदारी, हे फार मोठं धाडस आहे. पण याच्यातनं समाजाचे प्रश्न जे मांडतात, आम्ही अनेक वेळा पाहिलं, मुलाखती ऐकल्यात, मी अनेक तुमचे कार्यक्रम पाहिलेत, तुमचे उरफटेंचे मी कार्यक्रम पाहत असतो, तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम ते सुद्धा मी पाहायला लागलो, डायरेक्ट तुमची एंट्री मोबाईलमध्ये, टी व्हीवर नाही नुसती, डायरेक्ट तुम्ही कुठं जंगलात असाल किंवा डोंगराव असाल आणि तिथं तुमचा मोबाईल चालू केला तर आवाज काय करतोय, किती प्रचंड जबरदस्त प्रगती आहे तुमची, काय झेप आहे तुमची, काय जिद्द आहे, आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. ग्रेट, यू आर द फर्स्ट की खेड्या गावातला माणूस, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस एवढं मोठं हे शिवधनुष्य पेलतोय, आणि म्हणून मी अतुल साहेबांच्या ठिकाणी प्रचंड मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. याच्यात काही आता अनेक तुम्ही नवीन नवीन उपक्रम आणता, मला एक सांगायचं आहे की सरकारने किती चांगला निर्णय घेतला तर त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, आणि जी ब्युरोक्रसी आहे, सरकार बदलतील, बदलत राहतील, माणसं उठून माणसंच आहेत,
दुर्दैवाने ब्युरोक्रेसी बदलत नाही, त्यांची मानसिकता बदलत नाही. किती जीव काढला, किती मोदीने प्रयत्न केला, अखंड तांडव केलं, पण ब्युरोक्रेसी कुठे नेत्याला वाट देते? ब्युरोक्रेसी बदलायला तयार नाही. जोपर्यंत ब्युरोक्रेसी बदलत नाही तोपर्यंत लोकांना न्याय मिळणार. आणि म्हणून त्या ब्युरोक्रेसीला उघड्या करण्याचं काम तुम्हाला करावं. मी पाहिलं जी 24 सालमध्ये सवाल हक्काचा, की ज्या माणसाने अनेक वर्ष तो पाठपुरावा करतो त्या प्रश्नासाठी त्याला न्याय मिळत नाही, त्या दिवशी जेव्हा तुमची टीम त्याच्याबरोबर जाईल आणि त्या अधिकाऱ्यासमोर प्रश्न विचारत तर त्याची तंतर येईल आणि त्या माणसाला न्याय मिळेल. इतर चॅनलने केले आपणही करावं अशा प्रकारची मी आपल्याला ह्या निमित्तानं विनंती करेन. फुलोडे साहेब, आपण सहकारामध्ये मगाशी म्हणालात की मी अनेक दूध संस्था उभ्या केल्या, सहकारामध्ये अतिशय रचनात्मक काम केलेलं आहे. 97 घटना दुरुस्ती कायदा काँग्रेसचं सरकार असताना तो कायदा संमत झालेला आहे, मात्र 97 घटना दुरुस्तीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. एका संस्थेचा पदाधिकारी दोन ठिकाणी काम करू शकत नाही, मात्र असं सर्रास होताना दिसतं आहे. एवढंच नाही तर आपल्या ज्या संस्था आहेत, जे ज्या संस्थांचे तुम्ही संस्थापक आहात, त्याही ठिकाणी असा प्रकार घडतो आहे, कसं पाहता याकडे? हे असं जर असेल ते चुकीचं आहे. शेवटी कायदा जराचे घटनेतल्या तरतुदी त्याचं आपण अवलोकन केलं पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे. असं जर असेल तर ते चुकीचं आहे. त्याच्यात असं असेल तर म्हणजे आपल्याला माहित नाही असं म्हणायचं? मला माहिती आहे. मला तुम्हाला जो प्रश्न विचारायचा, वसंतदादाचे जे आमचे चेअरमन, मी कुठल्या पतसंस्थेचं नाव घेतलेलं नाही. मी काढली आज जुन्नर तालुक्यातली एक नंबरची पतसंस्था आहे, 65 कोटीच्या ठेवी आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने कारवाई. नियमांचं उल्लंघन होतंय? नियमाचं उल्लंघन झालं तर मी त्याला जाणीव करून दिली. शेवटी मी वरिष्ठ आहे, माझा मित्र म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्याला मी सांगितलं दोन्ही ठिकाणी आपल्याला राहता येणार नाही, कुठेतरी एका ठिकाणी राजीनामा, तुम्हाला एका ठिकाणी राजीनामा दिला आहे असं मला त्यांनी जी माहिती दिली. मी उल्लंघन करा असं कधीच मानणारा माणूस नाही आणि मी ते होऊ देणार. बोल बिंदास, होऊ दे चर्चा या कार्यक्रमामध्ये जुन्नर तालुक्यातले एक मुरब्बी राजकारणी ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे गणपतराव फुलवडे यांना राजकारणात यश अपयश आलं जरी असलं तरी अतिशय रोखठोक आणि सडेतोड असणारे हे व्यक्तिमत्व हे आज आपल्या या कार्यक्रमामध्ये हजर होते, सहभागी झाले होते. यांच्याशी आम्ही बेधडकपणे बातचीत केली आहे. आपण परत पुढच्या रविवारी एका नवीन व्यक्तिविशेषसोबत बोलबिंदास या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहोत. पुढच्या रविवारसाठी आपण पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.